नमस्कार आपल्या भावा बहिणींना, म्हणजे जे आमचे रोजची रोज व्हिडिओ पाहतात आमचे बहीण भाऊ, त्यांच्यासाठी नमस्कार. आणि जे वाईट कमेंट करतात ना, त्यांच्यासाठी नाही नमस्कार बाबा, त्यांच्यासाठी मी माझा नमस्कार. तुमच्या पुरमताईचा नमस्कार, पण दाजीचा नमस्कार नाही. का आता ती विनाकारणच वाईट कमेंट करतात. आणि आज काय झालं माहिती का, आज दाजी ना दाजी दाजीला मालकाने काय केलं माहिती का, पाचशे पकवानाचा बेत घातलाय, त्याच्यामुळं दाजी ना सुस्तावले. ते बैलाला 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 मालकाने काय केलंय, पाचशे पकवानाचा बेत खायला घातलाय, त्याच्यामुळं बैल लईच हि झालाय, सुस्तावलाय. म्हणजे काय होत, हलायची ना, कारण आता जी काय वाईट कमेंट करणार आहेत ना, त्यांचे निस्त सारखे दाजीला कमेंट येते, बैल बैल बैल, त्याच्यामुळं आता बैल लई सुस्तावलाय. आता काय झालंय असं वाटायला लागलं की आता काय म्हणतात, बैलाचा भाजीपाला येऊ का म्हणा तुम्ही, काय करा माहिती का, जी वाईट कमेंट करणार आहेत ना, तर बैल लई सुस्तावलाय, तर तुम्ही येऊन काय करा, जरा भाजीपाला आहे दाजीचा उरलाय, दक्षता घेताय ना दाजीची, बैलाची बैलाची दक्षता घेताय, म्हणूनच काय करा, आता दाजीचा जो भाजीपालाचा उरलाय ना, ते जाऊन जरा इका, म्हणजे उन्हा ताण ऊन लागलं ना तुमच्या जरा डोक्याला, जरा डोकं जाग्या येईल, चटक बसलं ना जरा डोक्याला इथं, त्यावेळेस जाग्याव येईन जरा तुमचं डोकं, म्हणजे जरा काय होईन कमेंट करायला जरा विचार करता तुम्ही जरा. कस काय होता देत मग, तर नक्कीच भावानं बहिणीनं पूनमताईच्या आडीवर जाऊन आज पाचशे पकवानाचा बेत बघा, चणचणीत जणजणीत, एक नंबर भारी, लय भारी, दाजीनं लई दाबून हाणलाय. आता म्हणजे दा इतका दाबून हाणला की आता वाटायला लागलं की वफात जाऊन डायरेक्ट तिकडे, पण काय करणार, थोडा आराम करावा लागन, आणि मग आपलं भाजीपाला विकायला जावा लागन. आणि काय झालंय, ऊन लय झालंय, दुकडी बाणी यायची काम आहे, उन्हात जायचं म्हणलं की जरा ऊन थोडं उतरलं ना, म्हणजे किती 3:30 वाजले ना, मग आपला भाजीपाला विकायला जायचं, मग तिकडे अंधार पडला ना दाजीला, तरी चालन 7:30-8 वाजतात आपल्याला तिकडं वाड्या वाजत्याने. आणि आता काय होतं की आमचे जे चांगली बहीण भाऊ आहेत ना, आता एका दादांची मी कमेंट वाचलेली, दादा आपलं म्हणले दाजी तुम्ही कायमच वाईट कमेंट जे करतात त्यांच्यावरच व्हिडिओ बनता बनवता, तर म्हणजे आम्ही आता आता आमचे बहीण भाऊ सगळे चांगले कमेंट करतात भावांना, बहिणींना आपण त्यासाठी लावलं येतो, तुमची पूनमताई येतो आता. हा तर आज नक्कीच दाजी संध्याकाळी लावीला येईल, आणि तुमची पूनमताई बी लावीला येते, जे आमचे चांगले बहीण भाऊ चांगले 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 कमेंट करतात ना, त्यांच्यासाठी आपण नक्कीच लावीला येतो संध्याकाळचं, आणि त्यांच्याबरोबर आपण गप्पा छप्पा मारतो. आणि हे जे वाईट कमेंट करणारे आहेत ना, यांच्यासाठी यांच्यासाठी आपण अजिबात बदलायचं नाही, बदलायचंच नाही अजिबात, आणि बदलणार बी नाही. हा जे आमचं पहिल्यापासून जे राहणीमान होतं ना, आमचं तसंच राहणार आहे, त्यात काहीच बदल होणार नाही. दाजी आता दाजीची पहिली परिस्थिती म्हणजे दाजी कापड कष्ट करतंय, करीत होतं इथून माग आणि करतंय, कारण आमची आम्हाला माहिती आहे आम्ही कष्ट किती केलंय ती. तुम्हाला हे वाईट कमेंट करणार सांगून काय उपयोग आहे, अहो ती काय असं दिवसभर मोकळे रिकाम तिकडे, त्यांना काय काम नाही, उद्योग नाही, येतात कमेंट करायला. हा आणि काय आता इथं माग नव्हतं दाजी बोलत ग बसत होतो, तर आमच्या जेवढे चांगले आमचे जे चांगले बहीण भाऊ वाईट म्हणजे बा सांगतायत की दाजी जाऊन द्या, विषय सोडून द्या, त्यांच्याकडं लक्ष नका देऊ, कारण जे असे कुत्री बुकत्यात ना, त्यांना अशीच बुकून द्या. पण काय होतं भावांना बहिणीनं, लई जर मी म्हणतो असं प्रमाणाच्या बाहेर फार हितपर नरड्याच्या वर यायला लागल्यावर मग काय करायचं बरं सांगा बरं तुम्ही. हा आता आमच्या व्हिडिओमध्ये असं काय आहे नेमकं सांगा बरं तुम्ही. हा
आता आमचं असं व्हिडिओ म्हणजे रेग्युलर मध्ये आमच्या जीवनात जे चाललंय तेच व्हिडिओ ना, याच्या व्यतिरिक्त काय आहे का? हा असं काय आम्ही उड्या मारतोय का, हसतोय का, काय येडो दिसलं का? आम्ही एखाद्याला दगड मारतो का? तुमची पुनंता एखाद्याला दगड मारते, दाजी एखाद्याला दगड मारतात का? चार शिवाय दिल्यात असं लोकांना आम्ही ते व्हिडिओ बनवतात, आहे का काय नेमकं? जो माणूस रियल काबड कष्टातून पुढं जातोय, जर तुम्ही त्याला जर बॉस गणगण बोलत असत तर त्याला काय उपयोगीच आहे नेमकं? हे आपल्या भारताची संस्कृती आहे का? एखादा माणूस चांगला पुढं जातो आणि त्याला माग वाढायचं, त्याला वाईट कमेंट करायचं? हा ही आपल्या भारत देशाची संस्कृती आहे का? मला तर हे अजिबात बिलकुल पटलं नाही बा। आता आता त्या बरं का, आता ते ताईंचं मला काय नाव आठवाना बरं का, ती काय म्हणते की योगिता ताईच माग म्हणली, योगिता म्हणली की वाईट जर कमेंट केली तर आम्हाला डबल पगार मिळतोय। तर आवचर आडनाव आहे त्या ताईचं, सुनीता आवचर, सुनीता आवचर आहे त्या ताईचं। तर ताई तुम्ही एक स्त्री आहेत आणि स्त्री असल्यामुळं काय होतं, आज तुम्हाला हे शोभत नाही वाईट कमेंट करायला। आता समजा बुवा मला एखाद्या गाड्या माणसानं जर कमेंट केली ना आजीला, तर तो भाग वेगळा आहे, आम्ही गडी माणसं आहेत, आमचं काय आरतुर बी होऊ शकतं, पण तुम्ही ताई आहेत। आता कसं आहे आपल्या भारतात लेडीजला मानसन्मान दिला जातोय, लय मान आहे। मी बी आज आपल्या म्हणजे आमच्या आया बहिणी सगळ्या, मी सगळ्यांनाच मान देतो, तुम्ही वाईट कमेंट केली त्याच्याबद्दल मला थोडं बी दुःख नाही, पण ही आपली संस्कृती नाही ताई। आपण एखादा माणूस जर पुढं जातोय ना, त्याला असं वाईट वाईट नसतं असं माग खेचायचं हे नाही उपयोगीचं, मला तुमचं पटलं नाही अजिबात। तुम्ही काय म्हणले योगिताने, काय म्हणले योगिता की वाईट कमेंट केल्यानंतर डबल पेमेंट येतं यूट्यूब? तर ताई योगिता म्हणली ना तसं, तुम्ही योगिताच्या व्हिडिओवर जाऊनच तुम्ही वाईट कमेंट करा। दाजीला काय आहे, पहिल्यापासून इमानदारीची सवय लागलेली, इमानदारीने खायची सवय लागलेली, हरामाचं खायची नाही सवय लागलेली मला अहो। आणि तुम्ही ना माझ्या व्हिडिओवर येऊच नका, आणि तुमची मला वाईट कमेंट बी नको, कारण तुमची वाईट कमेंट माझ्या व्हिडिओवर आली ना, तुमचं जे काही इन्कमिंग व्हायचं ना दाजीला, ते मला पाचायचं नाही अजिबात, नाही पाचणार दाजीला, त्याच्यामुळे तुमची इन्कम नको आहे मला अजिबात नको अहो। आता मी तुम्हाला सांगतोय आणि तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही ना माझ्या व्हिडिओवर परत येऊ नका। तुम्हाला जर वदाजीचं जर म्हणणं पटत असलं तर तुम्ही ना व्हिडिओवर येऊच नका। अहो ते बाकीचे व्हिडिओ बघा, घनघन बेकार बेकार शिव देऊन व्हिडिओ बनवतात, त्यांच्या आयडीओ जाणा आणि टाका ना तिकडे, वाईट वाईट कमेंट द्या ना तिकडे, कुणाला काय काम म्हणायचं आहे तुम्हाला तिकडे? हा आमच्या का माग हात धुवून लागलात? आमचं जे रिअल आहे, आता आम्ही सांगा, आम्ही काय तोड दाखवून व्हिडिओ बनवतो का? अहो आम्ही बिनधास्त व्हिडिओ बनवून टाकतो, आमचं सगळं जे रिअल आम्ही हाय सगळं दाखवतोय तुम्हाला, दाखवलंय सगळ्यांना अहो। तुम्ही असं चार बिंदाच्या आतमध्ये चेहरा असा जाकून वेण कमेंट नका टाकू, जरा दाजीच्या समोर या असं तुमचा चेहरा दाखवा, म्हणजे मला कळन कोण कमेंट करतंय कोण नाही अहो। हा असं समोर या समोर, आणि समोर येऊन बोला मग बघू, असं काय म्हणायचं त्या बम ठेवणे असं डायरेक्ट कमेंट टाकून द्यायची ही काय उपयोगीचं आहे मग? त्याला नाही उपयोग म्हणतात अहो। त्या योगिता जी आहे ना हिडीवर जात आहे तुम्ही, आणि तिला पैशाची गरज आहे, आणि तिच्या तिला तुम्ही हे करा, वाईट कमेंट करा, मला नको, मला इमानदारीने दाजी ना इमानदारीने पहिल्यापासून काबाड कष्ट करीत आलाय जसं कळतंय ना मला, तसं दाजी इमानदारीने कष्ट काबाड कष्ट करीत आलाय, कोणचं काम नाही केलं दाजीने असं नाही, ही हाडकं दिसायला लागली, दिसतंय का हाडकं ही अहो। आता पाची पकवानाचा तुमच्या पुनमताईने दाजीला बेत घातला खायला, एवढा जर बेत खाऊन रोजची रोज जर बेत खाऊन असा सुस्तावला घरी बसून असतो ना मी, तर असा फुगला असतो, पण माणसाच्या डोक्यात आहे ना टेन्शन असतं अहो, घरचं काम सगळ्याच घराचं काम, घरचं काय नाही हाय नाही सगळं बघावं लागतं, तुम्हाला काय रिकाम त्याकडेला दिली कमेंट टाकून? हा अहो भावांना बहिणींना हो का, जे आपले चांगले कमेंट का करतायत ना, जे आपले दाजीचे तुमच्या पुनमदाजी तुम्हाला व्हिडिओ आवडतात, भावांना म्हणून तुम्ही नक्कीच सांगा गाड्या, मला एक दाजीचं काय मला विचारायचं, एक जे आमचे चांगले बहीण भाऊ
व्हिडिओ पाहतात ना त्यांच्यासाठी आज एक विचारतोय बुवा की बाबा संबंधी सांगा तुम्ही प्रत्येक संसार आहे ज्याच्या माग आहे तर प्रत्येकाच्या माग काही ना काही काही ना काही दुःख असतंय टेन्शन असतंय काळजी असती असती का नाही नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही बाबा हां असं काय बाबा आम्ही व्हिडिओ बनवतोय आम्हाला 2 रुपये यूट्यूबचे मिळतात म्हणून काय आम्हाला टेन्शन नाही का आम्ही काय काबड कष्ट करीत नाही का औ मला काय म्हणायचंय बो यूट्यूबचे जर 10-5 रुपये आम्हाला मिळतात जर तुम्हाला बी जर असे असते तर तुम्ही चालू करा औ पण लोकांना असं आहे ना वाईट कमेंट करून दुखवू नका तुम्ही चालू करा तुम्ही बी पैसे घ्या औ हां बरोबर आहे का नाही सांगा तुम्ही पण एखादा माणूस पुढं जात असला ना त्याला खेचायचा प्रयत्न नका करू जर तुम्हाला 10 हजार राग येत असला तर येऊ द्या नक्कीच येऊ द्या 10 हजार राग आला ना तरी येऊ द्या मी काय खरं बोलतो आपल्याला आहे ना पहिल्यापासून दाजी खोटं नाही आपल्याला आवडत अजिबात नाही खोटं आपल्याला तिथं असलं हरामाचं खायची सवय नाही पहिल्यापासून काबाड कष्टातून एवढं मी जसं कळतंय तसं हमालीचं काम केलं उसाव गेलो भरपूर ठिकाणी दाजीने काम केलंय पण कवा कोणाचा रुपया नाही घेतला हो जास कष्टानेच खाल्ला आतापर्यंत कष्टानेच आणि तुमचं 2 शब्द ऐकून घ्यायला मी इथं आलो युट्यूबवर अहो तुम्हाला बघू वाटला व्हिडिओ जे वाईट कमेंट करणार आहेत ना तुमची गरज नाही माझ्या व्हिडिओ सगळं बघू नका आता एका ताईची कमेंट केली ताईने कमेंट केली दाजी आम्हाला तुमची गरज आहे ताई तुम्ही जर वाईट कमेंट करत असला ना तर मला हरामाचं नकोय मला कष्टानेच पाहिजे मला भलं मी म्हणतो मला माझ्या चॅनलवर दाजीचे चॅनल आहे ना भावांनी बहिणींनो भलं मी म्हणतो मला जेवढेच माझे आमचे पूनमताई आणि दाजीचे जेवढे आमचे चाहते आहेत ना तेवढ्यांनीच आमचे व्हिडिओ बघितलं ना तरी चालन तुम्ही नाही बघितलं तरी चालन कारण आम्हाला आशाच नाही आम्ही आशा नाही करीत अजिबात जास्त पैशाची आशा नाही केली दाजीने अजिबात दाजी जास्त पैशाची आशा करीत नाही अजिबात आणि आता कसं आहे मी सांगितलंय भावांना बहिणींनो जे वाईट कमेंट करणार आहे ना आपल्या व्हिडिओवर तुम्ही यायचंच नाही बाबा वाईट कमेंट करायला कारण आपल्याला ती पटणार बी नाही खरं सांगायची परिस्थिती आता काय लय तोंड वाजून उपयोग नाही खरं सांगायची परिस्थिती दाजीच्या मागं काम आहे औ आता मला जोडा आराम करायचा आहे दाजी जरा आराम करणार भावांना बहिणींनो जे आमचे चांगले व्हिडिओ बघतात ना त्यांच्यासाठी भावांना बहिणींनो आता दाजी थोडं आराम करणार आणि भाजीपाल्याला विकायला जाणार हे वाईट कमेंट जे करणारे आहेत ना रिकाम टेकडे यांच्यासारखा दाजी मोकळा नाहीये औ चला भावांना बहिणींना घ्या काळजी भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना बाय बाय